ए दिल है मुश्किल है चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून हा चित्रपट पाहण्यास औरंगाबादकरांनी नकार दिलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक ढोले यांनी. आज ए दिल है मुश्किल मूवीज रिलीज झालेली आहे. औरंगाबादच्या अभिनय टॉकीजमध्ये आहे. खरंच लोक बघणार आहेत का? त्यामध्ये पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे भारतीय लोक या मूवीला बघणार आहेत का? औरंगाबादचे लोक बघणार आहेत का? हे आज आपण बघणार आहोत. अभिनव टॉकीमध्ये आहे तर चला आपण बघूया काही लोकांना काय वाटतंय या संदर्भात ही मूवी बघणार आहेत का. ए दिल है मुश्किल हा पिक्चर जसं पाकिस्तानचा लोक जे ज्यांनी गद्दारी केली आहे त्याच्याविषयी ना भारतामध्ये ना त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये वाईट परिणाम झालेले आहेत. आणि जसं की शिवाय आपला अजय देवगणचा, तर अजय देवगणचा पिक्चर पाहायला सर्वजण उत्सुक असतात. त्याच्यामध्ये ॲक्शन फिल्म जसं की काही गोष्टी लहान मुलीविषयी असल्या की त्यामुळं मुलं आपल्याला पाहायला तो आवडेल. आणि याच्यामध्ये बरेचसे फ्लॉप रणवीर कपूरचे फ्लॉप गेलेले आहेत फिल्म, तर ते पाहण्यास आपण नकार करतो. ज्या प्रकारे पाकिस्तान लोकांनी आपल्या भारतीय सैनिकावर अटॅक केला उरीमध्ये, त्या निषेधार्थ पाकिस्तानी मूवीचा आणि पाकिस्तानी कलाकारचा निषेध केलाच गेला पाहिजे प्रत्येक भारतीयाकडनं. आणि ए दिल मुश्किल मूवी कोणीही बघू नये असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. आणि ए दिल मुश्किल या चित्रपटाला औरंगाबादमध्ये तरी कमीत कमी प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. तुम्ही बघणार आहेत का? नाही नाही, बिलकुल नाही. जेव्हा आपल्या भारतीय दिग्गज कलाकार अनुपम खेर यांना त्यांनी हल्ल्याआधी सुद्धा पाकिस्तानात एंट्री दिली नाही आणि आता ते आपल्या भारतात हल्ले करून त्यांच्या कलाकारांना भारतीय लोकांनी एंट्री द्यावी नाही असे माझे मत आहे. सरकारने त्यांच्यावर निषेध करून कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला भारतीय व्हिसा देऊ नये. मी ह्या पिक्चरवर पूर्णपणे निषेध टाकत आहे आणि माझे मित्र परिवार कोणालाही हा पिक्चर बघण्यास मी मनाई करणार आहे. कारण शिवाय या पिक्चरची जी फर्स्ट डेची कमाई आहे त्यापैकी अर्धा वाटा अजय देवगण हा आपल्या सैनिकांना देणार आहे. त्यामुळे आज मी माझ्या 5 मित्रांना घेऊन हा पिक्चर पाहायला आलेलो आहे. ए दिल है मुश्किल हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून हा चित्रपट पाहण्यास औरंगाबाद मधील नागरिकांनी नकार दिलाय. त्यामुळे शहरातील काही चित्रपटगृहात तिकीट विक्रीच झाली नाही. त्यामुळे चित्रपटगृहात शांततेचं वातावरण होतं. पाकिस्तानी कलाकारांचा विरोधही यावेळी करण्यात आला. तसेच चित्रपटगृहासमोर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.